सांगली मधील विद्यार्थी शुभम गोरे याने टाकाऊ केळीपासून इंधन निर्मिती केल्याबद्दल त्याची जपानला निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. सांगली येथील सर्वोदय विद्यालयामधील शुभम गोरे या विद्यार्थ्याने टाकाऊ केळीपासून इंधन निर्मिती प्रकल्पासाठी इन्स्पायर अवॉर्ड दिल्ली येथे तो स्पर्धेसाठी पाठवला असता या प्रकल्पाची जपान देशासाठी सर्वोदय विद्यालयामधील इयत्ता 10वीमध्ये शिकणारा विद्यार्थी शुभम गोरे याची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे यश प्रेरणादायी असून नवनिर्मिती सातत्य कायम ठेवल्यास मोठ्या प्रकल्पासाठी शुभम गोरे व त्याच्यासारख्या विद्यार्थ्यांची गरज आहे. तसेच शुभम गोरेचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका विज्ञान शिक्षिका जयश्री सुधाकर पाटील यांनी त्याचे मार्गदर्शन केले. इन्स्पायर अवॉर्ड राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन अंतर्गत महाराष्ट्रातून 6 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे आणि आमचा हा सर्वोदय विद्यालयाचा शुभम गोरे हा विद्यार्थी एक झोपडपट्टीतील अतिशय गरीब आणि कुतकुरू मुलगा आहे आणि तो 27 मेला जपान दौऱ्यासाठी जाणार आहे. तर त्याने टाकाऊ केळीपासून इंधन निर्मिती हा प्रकल्प केला आणि त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. तसेच हा प्रकल्प आत्मविश्वासाने सादर करावा आणि आपल्या शाळेचं व जिल्ह्याचं नावलौकिकात भर घालावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी शुभम गोरे याला शुभेच्छा दिल्या. माझे नाव शुभम प्रकाश गोरे आहे. मी आचित्र कुलकर्णी प्लॉट इथे झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी आहे. मी सर्वोदय शाळेत शिकत होतो 10वीमध्ये. मीने एक प्रोजेक्ट केलेला की टाकाऊ केळीपासून पेट्रोलसारख्या इंधनची निर्मिती. तर त्यासाठी माझी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर निवड होऊन आता मी जपान देशाला भेट देण्यासाठी जात आहो आणि हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी मला माझ्या मार्गदर्शक शिक्षिका जयश्री सुधाकर पाटील यांचे खूप मार्गदर्शन लाभले आणि हा प्रोजेक्ट निवडून माझी आता जपानसाठी निवड झाली आहे आणि मी 27 मेला जपानला जपान दौऱ्यासाठी जात आहे.